परमेश्वराला धन्यवाद तुम्हा सर्वांच्या समोर आज मी सुशील पवार गॉस्पल असेंब्ली चर्च खडकी पुणे महाराष्ट्र च्या वतीने आज देवाच्या वचनातून आपण पाहणार आहोत की तुम्ही आणि मी ख्रिस्ती या नात्याने जगत आहोत की शिष्य या नात्याने जगत आहोत. पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं आपण पाहूया. असे अनेक चमत्कार झाले तुमच्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये तुम्ही पाहिले असेल अनेक ठिकाणी की काही लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार झाले आणि त्या चमत्काराच्या सोबत लगेच ते ख्रिस्ती धर्म स्वीकारतात. ख्रिस्ती होण्यासाठी एक क्षण लागेल, एक मिनिट लागेल, आठवडा लागेल, महिना लागेल, परंतु शिष्य होण्यासाठी बराच काळ जावा लागतो, बराच मोठा तप आहे, त्यासाठी प्रशिक्षण आहे, मार्गदर्शन आहे, शिवाय त्यासाठी परमेश्वराची सुद्धा निवड असते. आज पाहूया की तुम्ही आणि मी शिष्य या नात्याने जगावं की ख्रिस्ती या नात्याने जगावं. पवित्र शास्त्र काय सांगतं की ज्यावेळेस शिष्य तयार होतो त्या शिष्यामध्ये एक विशेष गुणधर्म तयार होतो की तो गुरुचा आचार विचार तो स्वखुशीने त्याप्रमाणे वागण्याची जो मनोकामना बाळगतो किंवा इच्छा बाळगतो तो शिष्य तयार होतो. पवित्र शास्त्रामध्ये योहानेच्या 9व्या अध्यायामध्ये आणि 28वा वचन या ठिकाणी वचन सांगतं की ज्यावेळेस परुषी लोक एका आंधळ्याच्या चमत्काराच्या संदर्भामध्ये तिथल्या लोकांशी चर्चा करताना हेटाळणी करून ते म्हणतात 28वा वचन योहान 9:28 तेव्हा त्यांनी त्याची हेटाळणी करून म्हटले तू त्याचा शिष्य आहेस आम्ही मोशेचे शिष्य आहोत. हे परुषी लोक स्वतःला मोशेचे शिष्य समजत होते परंतु त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या समोर ख्रिस्त होता. ते ख्रिस्त पाहू शकत होते. जो चमत्कार झाला तो येशू ख्रिस्ताने केला परंतु त्या ख्रिस्ताचे शिष्य होण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांच्याकडे फार मोठा अभिमानाचा भाग होता की ते मोशेचे नियम पाळून मोशेचे शिष्य असल्याचं ते जाहीर करत होते. आणखी मत्तयाच्या 9व्या अध्यायामध्ये मत्तय 9:14 वचन ह्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेस योहानाचे शिष्य त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले आम्ही व परुषी पुष्कळ उपवास करीतो पण आपले शिष्य उपवास करीत नाही याचे कारण काय. या ठिकाणी योहानाचे सुद्धा शिष्य होते म्हणजे जे चांगलं काम करणारे होते, प्रतिष्ठित होते, अधिकारी होते, त्या प्रत्येकाकडे कोणी ना कोणी शिष्य असायचे. त्यानंतर मत्तय याच्या 22व्या अध्यायामध्ये आणि 16व्या वचनामध्ये या ठिकाणी मी 15 वचन सुद्धा वाचेल नंतर परुषांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पकडावे या संबंधाने मसलत केली. 16 वचन त्यांनी आपल्या शिष्यास हेरोद्यासह त्याच्याकडे पाठवून म्हटले गुरुजी आम्हास ठाऊक आहे की आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकविता व कोणाची भेट धरीत नाही. याचा अर्थ असा ते वचन सांगते की त्या ठिकाणी परुषांचे सुद्धा स्वतंत्र शिष्य होते. मग हे शिष्य जे आहेत हे शिष्य त्यांचे गुरु जसं सांगतील, गुरु जसं त्यांना शिकवतील, गुरु जसं मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे ते वागत असतात. आपण पाहूया या शिष्यांशी आपल्याला काही कर्तव्य नाही परंतु येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत मत्तयाच्या 4व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 18 वचनापासून आपण वाचूया नंतर गालील समुद्राजवळून तो चालला असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाठ टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले माझ्या मागे चला म्हणजे मी तुम्हाला मासे माणसे धरणारे करीन. लागलेच ते जाळी सोडून ते त्याला अनुसरले.
पकडण्याची जी पात्रता आहे ह्या मासे पकडणाऱ्या लोकांना माहित नव्हतं, परंतु फक्त येशूने त्यांना सांगितलं आणि ते त्याच्या मागे निघून गेले. इथे एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की येशूवर त्यांनी जो विश्वास टाकला, येशूची त्यांच्या सोबत असेल ओळख किती असेल आपल्याला माहिती नाही, परंतु हे नव्यानंच त्यांची त्याची ओळख झाली. परंतु ज्याच्या मनामध्ये शिष्य होण्याची तयारी असते, मनोवृत्ती असते, ती ज्यावेळेस प्रगट होती आणि हे केवळ परमेश्वरच करू शकतो. पुढचं वचन वाचूया, 21 वचन. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपला बाप जब्दी त्याच्याबरोबर तारवा आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलाविले. मग लागलेच ते तारू व आपला बाप यांना मागे सोडून त्याला अनुसरले. इथे शब्द आहे अनुसरण, म्हणजे येशू मध्ये असलेली जी ताकद आहे त्याच्यामधलं असलेलं ते व्यक्तिमत्व आहे, हा परमेश्वरने ते जोडून दिला आणि हे सगळे लोक त्याच्या मागे जाऊ लागले शिष्य या नात्याने. आणि मग पुढे ह्या शिष्य लोकांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त जसा आला तसं त्यांचं जीवन बदलत गेलं, त्यांचा व्यवसाय बदलत गेला, त्यांची विचारसरणी बदलत गेली, त्यांची प्रवृत्ती बदलत गेली, कारण का त्यांचा गुरु येशू ख्रिस्त होता. आज माझा प्रश्न तुम्हाला आहे, ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, ज्या दिवशी तुम्ही तुमचं जीवन समर्पित केलं, त्या येशूला तुम्ही स्वीकारलं, गुरु या नात्याने स्वीकारलं, का तो रोग बरे करणारा, चमत्कार करणारा, आशीर्वाद देणारा, एवढ्या पुरतच तो ख्रिस्त तुम्ही स्वीकारला का? आज तुम्ही त्याला अनुसरता, शिष्य या नात्याने तुम्ही त्याच्याकडे जाताय, तुम्ही त्याच्याकडे गुरु या नात्याने पाहताय की तो माझ्याकडे काही शिकवण्यासाठी माझ्या मला वेळ देत आहे, तुम्ही त्याला कसा वेळ देता, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. आज तुम्ही फक्त येशू ख्रिस्त मला आशीर्वादित करण्याकरता जर मागत असाल तर मी म्हणतो, प्रियानो तुम्हाला आज विनंती करतो, तुम्ही एक लक्षात घ्या की जो ख्रिस्त तुमच्या पुढे आहे तो ख्रिस्त तुमच्यासाठी गुरु आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं, जो कोणी त्या गुरुचे आचार विचार स्वखुशीने मनापासून आचारितो तो शिष्य होऊ शकतो. आज ह्या सर्व लोकांची, या 12 शिष्यांची, या 12 व्यक्तींनी हेच विचार मनात ठेवले आणि त्यांनी लक्षात घेतलं की जो व्यक्ती आम्हाला बोलत आहे तो जो सांगेल त्याच्याप्रमाणे आम्हाला वागायचं, आणि हीच शिष्याची ही पहिली पायरी असते. तुम्ही शिष्य होऊ इच्छिता, तुम्ही अनेकांचे शिष्य होऊ शकाल किंवा तुमचे स्वतःचे शिष्य असू शकाल, परंतु जो कोणी येशूचा शिष्य होतो त्याचं जीवन हे फार वेगळं असतं. मत्त याचा 16 अध्याय आणि 24 वचनामध्ये ह्या ठिकाणी येशू, मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, अर्थात त्याच्यासोबत जेवढे असतील सगळे 12, ते माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तर उचलून घेऊन मला अनुसरावे. सुरुवातीला आपण जे वचन पाहिले त्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना अशी त्यांना गढ दिली नव्हती, असा त्यांच्याशी करार केला नव्हता, परंतु ह्या ठिकाणी येशूने त्यांच्या सोबत एक अगदी उघड त्याचं मत व्यक्त केलं, समोर एक असा पर्याय त्यांच्या समोर ठेवला की तुम्हाला जर इच्छेनुसार करायचं असेल, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. ह्या अटींमध्ये तिथे कदाचित हे शिष्य गोंधळले असतील, त्यांना काय माहित होतं की वधस्तंभ किती अवघड आहे, वधस्तंभ घेऊन जाण्याचा हा प्रकार त्यांच्या माहितीत नसे. परंतु येशू ख्रिस्ताने सुरुवातीलाच त्यांना सांगितलं की तुम्हाला वधस्तंभ घेऊन जायचं आहे, शिवाय त्याग करायचा, स्वतःचा त्याग. स्वतःचा त्याग म्हणण्यामागचा उद्देश या ठिकाणी फार महत्वाचा आहे, हे केवळ शिष्यांना सांगितलं. त्यांनी ज्यावेळेस डोंगरावर प्रवचन दिलं त्या प्रवचनामध्ये त्यांनी हा विषय मांडला नाही, परंतु हा केवळ शिष्यांसाठी होता. शिष्यांना त्यांनी सांगितलं, स्वतःचा जर तुम्ही त्याग करत असाल
तरच मग त्याला शिष्य म्हटलं जाईल. स्वतःचा त्याग म्हणजे काय? संपत्ती आहे, तुमचा व्यवसाय आहे, तुमचे आई वडील आहेत, तुमचे नातेवाईक लेकर आहे, या गोष्टींपेक्षाही पुढच्या गोष्टी काहीतरी महत्वाच्या आहेत. कदाचित तुम्ही सोडून द्या, तुमची संपत्ती द्या, आई वडिलांना सोडून जा, कुटुंबाला सोडून जा, मित्र नातेवाईक सगळ्यांना सोडून जा, परंतु तुमच्यामध्ये असलेला अहंपणा, तुमच्यामध्ये असलेला गर्व, तुमच्यामध्ये असलेला स्वपणा, ह्या गोष्टी जर तुम्ही सोडत नसता तर तुम्ही त्याग केलेला नाही. त्याग म्हणजे जो येशू ख्रिस्त म्हणत आहे त्या त्यागामध्ये, जसा येशू ख्रिस्ताने स्वर्गाचा त्याग केला, ते स्वर्गीय ऐश्वर, ते गौरव त्याने सोडलं आणि तो पृथ्वी तलावर तुमच्या आणि माझ्या पापांसाठी आला. प्रथमतः त्याने शिष्यांची तयारी केली आणि हेच ते दाखवलं की त्याग केल्याशिवाय शिष्य होत नाही. ख्रिश्चन एका क्षणात होतील, काही मिनिटांमध्ये होतील, काही महिन्यामध्ये होतील, परंतु शिष्य होण्यासाठी अवधी लागतो, त्यासाठी जप तप लागतो, त्यासाठी फार मोठा त्याग करावा लागतो. आणि हाच त्याग त्या ठिकाणी येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत होता. पुढे जाऊन योहानाचा 6वा अध्याय, योहानाच्या 6व्या अध्यायामध्ये या ठिकाणी वचन आहे 66वा वचन. यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाही. बघा प्रियांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचार, तुम्ही ख्रिस्ती होणार आहात का शिष्य होणार आहात? ख्रिस्ती जर तुम्ही असाल तर आयुष्यभर तुम्ही ख्रिस्ती राहा, परंतु शिष्य होणार नाही. पण जर तुम्ही शिष्य असाल तर तुम्हाला ख्रिस्ती म्हणण्याची काहीच गरज नाही, कारण तुम्ही त्या गुरुच्या आचार विचारानुसार तुमचे जीवन आहे, म्हणजेच तुम्ही ख्रिस्त जगता. पाऊल म्हणतो की जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. त्या पावलाला आपण जर डोळ्यासमोर ठेवलं तर त्याच्या पावलापावून त्याच्या प्रत्येक मनात येणाऱ्या विचारामध्ये, मुखातून निघणाऱ्या शब्दामध्ये ख्रिस्त तो गाजवत होता. कारण का? की त्याने त्या ख्रिस्ताचं शिष्य होण्याचं अगदी ठामपणे कृतीतून करून झालं. आणि ह्या इथे 12 शिष्यांना सुद्धा, आणि या 12 शिष्यांनी आणखीन शिष्य तयार केले, येशू ख्रिस्ताने आणखीन शिष्य तयार केले असतील. आणि ह्याच ठिकाणी यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण इथे ख्रिस्ती म्हणून तिथं निवड केली नाही, ख्रिश्चन म्हणून इथे निवड केली नाही, तर शिष्य या नात्याने येशू ख्रिस्ताने काही लोक जमा केले असतील. त्या 12 शिष्यांनी आणखी काही लोक जमा केले असतील, त्यांना शिष्य ही पदवी म्हणजे त्यांची गुणधर्मता, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची ओळख हे शिष्य या नात्याने तिथे होते. परंतु शिष्य होण्यासाठीची जी मनोवृत्ती असते, जी विचारधारा असते, जे वळण असायला पाहिजे, जे वर्तणूक असायला पाहिजे, ते ध्येय असायला पाहिजे, ते काही शिष्यांमध्ये नव्हतं. आणि म्हणूनच तिथे पुष्कळ जण परत निघून गेले. कारण का? येशू ख्रिस्त म्हटला की तुम्हाला स्वतःचा त्याग करायचा. हे जे निघून गेले त्यांनी कदाचित शिष्य होण्यासाठी काही आर्थिक बलिदान दिलं असेल, काही आर्थिक गोष्टी सोडल्या असतील, घरदार सोडलं असेल, नातेवाईक सोडले असतील, संपत्ती दिली असेल आणि येशूच्या सोबत येत असतील. परंतु ज्यावेळेस हा मुद्दा पुढे आला की तुमच्यामध्ये असलेला स्वतःचा त्याग करण्याची वेळ असेल, तर मग या ठिकाणी ही परीक्षा. आज तुम्हाला सुद्धा येशू ख्रिस्त हेच विचारतोय, तुम्ही जर शिष्य होऊ इच्छित आहात तर तुमचा त्याग करायला पाहिजे. इथे असं म्हटलं जात नाही की तुम्ही घरदार सोडा, लग्न केलेलं आहे तर पत्नीला सोडा, लेकर आहे तर लेकरांना सोडा, आई वडिलांना सोडा, की ज्यांची काळजी आपल्याला घ्यायची, कुटुंबाची काळजी घ्यायची, बहीण भावड्यांची काळजी घ्यायची, आपला व्यवसाय, आपलं काम, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी या सगळ्या गोष्टी सोडायच्या आणि येशूच्या मागे लागायचं. मी असं म्हणत नाही, पवित्र शास्त्र सुद्धा असं म्हणत नाही, परंतु स्वत्याग जो आहे हा स्वभावाचा आहे, आपल्या बुद्धिमत्तेचा आहे, आपल्या मनामध्ये असलेल्या तर्क वितर्कांचा आहे, खोट्या शिक्षणाचा आहे, आपल्या वाईट सवयींचा आहे, वाईट विचारांचा आहे, अशा सगळ्या वाईट गोष्टी किंवा ज्या परमेश्वरला आवडत नाही, त्यामध्ये देहाची कर्मे आली, या सर्व गोष्टींना सोडणं म्हणजेच तो स्वतःचा त्याग करतो. इथे असा मुळीच उल्लेख नाही की तुमचं धन संपत्ती कौटुंबिक सगळं सोबत ती सोडून त्याच्या मागे या. परंतु काही शिष्यांनी
त्यांच्या स्वखुशीने त्यांचा संसार काही गोष्टी सोडून ते त्यांच्या मागे गेले, कारण का त्यांनी स्वतःला समर्पित केलं. हे समर्पित जीवन फक्त शिष्यांना जमतं. ख्रिस्ती मनुष्य, ख्रिस्ती या नात्याने जगणारा व्यक्ती हा फक्त ख्रिस्ताकडून मिळालेल्या आशीर्वादांसाठीच तो ख्रिस्ती असतो. ख्रिस्ती समाजामध्ये वावरताना तो फक्त ख्रिस्ती मी आहे हे प्रदर्शित करण्यासाठी तो असतो, परंतु शिष्य तसा नसतो. शिष्याला ख्रिस्ती म्हणण्याची गरज नाही, कारण का त्याच्यातून तो ख्रिस्त दिसत असतो, गुरुचे गुणधर्म दिसत असतात. आणि मी प्रियानो आज तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही ज्यावेळेस ख्रिस्ती या नात्याने जगत असाल तर त्याला जास्त प्राधान्य ख्रिस्तशिस्त, मी ख्रिस्ताचा शिष्य या नात्याने तुम्ही जगणं हे माझ्यामध्ये फार उत्तम आहे. आणि पवित्र शास्त्र सुद्धा हेच सांगतो. प्रेषितांचे कृत्य त्याचा 11वा अध्याय आणि 26वा वचन, या ठिकाणी त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंतुकिया आणले. मग असे झाले की त्याने तिथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोकांना शिकविले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंतुकिया मिळाले. या गावामध्ये ख्रिस्ती लोकांची तिथे तो जमाव नव्हता, तर शिष्यांचा तो जमाव होता. त्या शिष्यांची काहीतरी ओळख असावी, त्या शिष्यांना कोणीतरी एक असं त्यांना एक ओळख हवी. त्यांची व्यक्तिमत्वाची तिथे महत्वाची बाब आहे का त्या ख्रिस्ती का म्हणे, त्यांना इतर दुसरे नावं का दिली, त्यांना प्रेषित का म्हटलं नाही, त्यांना देवाचे सेवक का म्हटलं गेलं नाही, मग ख्रिस्ती का म्हटलं गेलं. कारण हे बारा शिष्य हे केवळ ख्रिस्ताची शिकवण शिकवत होते. आणि ते वचन स्पष्ट सांगते, बऱ्याच लोकांना शिकविले काय, त्यांचं स्वतःच नाही तर गुरुने त्यांना जे शिकवलं तेच त्यांनी त्या लोकांना शिकवलं, म्हणजे तिथल्या जमा असलेल्या सगळ्या शिष्यांना, ख्रिस्ती लोकांना नाही. परंतु या सर्व समाजाची, या जमावाची, या समूहाला एक ओळख देण्यासाठी त्यांना ख्रिस्ती हे नाव दिले. ख्रिस्ती जात नाही, ख्रिस्ती धर्म नाही, फक्त समाजाची, त्या जमावाची ओळख असण्यापुरतीच. प्रियानो हे समजून घ्या, ख्रिस्ती मी स्वतःला म्हणून घेतो फक्त माझी ओळख आहे, परंतु माझं वर्तणूक, माझी खरी ओळख ही शिष्यच असणार आहे आणि असली पाहिजे. जो कोणी शिष्य होऊ इच्छितो तो स्वतःचा त्याग करतो. स्वतःचा त्याग, मी आता सांगितलं की स्वपणा जो असतो, अहमपणा असतो, गर्व असतो, मी पण असतो, मी कोणीतरी आहे, माझी बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे, माझा पैसा श्रेष्ठ आहे, माझं शिक्षण, माझं व्यक्तिमत्व, माझी प्रतिष्ठा, ह्या गोष्टी जो जोपासतो त्याला असं वाटतं की मी कोणीतरी विशेष आहे, त्याचा त्याग केला पाहिजे. ज्यावेळेस मी शिष्य होतो त्यावेळेस माझ्यातला मी मला सगळा निघून जातो आणि गुरु माझ्यामध्ये असतो. कारण जो गुरु शिकवतो, ज्या गुरुच्या मी पावलावर पाव ठेवून चालतो, त्या गुरुचं वर्तणूक माझ्यामध्ये होत. तुमच्यासाठी शिक्षक गुरु असू शकते, आई वडील गुरु असू शकते, परंतु आज आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी तिथे मला केवळ ख्रिस्त हवा. त्या ख्रिस्ताचं वर्तणूक, त्या ख्रिस्ताचे गुणधर्म, त्या ख्रिस्ताचा स्वभाव माझ्यामध्ये ज्यावेळेस उतरतो त्यास मी शिष्य तयार. आता ह्या काळामध्ये पहिल्या शतकामध्ये त्यावेळेस ख्रिस्ती म्हणून घेणं काही लोकांना फार लाजीरवाणी वाटत होत, कारण प्रत्येक जण म्हणत की आम्ही मोशेचे शिष्य आहोत, मी योनाचा शिष्य आहे. काही लोक म्हणत की परमेश्वराचा आम्ही शिष्य आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांना वेढलेलं होतं. त्यांच्या मनामध्ये तो सर्व शिष्याचा एक गुणधर्म होता की मला कोणीतरी गुरु आहे. म्हणून या ठिकाणी प्रेषितांचे कृत्य 26वा अध्याय आणि 28वा वचनामध्ये या ठिकाणचा जो प्रसंग आहे हा फार महत्वाचा आहे. इथे अग्रिपाच्या पुढे पौल आहे आणि या दोघांमध्ये संभाषण. तेव्हा अग्रिपाने पौलाला म्हटले, मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्याने माझे मन वळवतो.
हा इथे अग्रिप्पा जो आहे मोठा अधिकारी आहे प्रतिष्ठित आहे. ज्यावेळेस पौल त्याला शिकवत होता तो काय शिकवत होता ते त्याच्या विधानावर कळत होतं. पौल त्याला स्वतःच काय शिकवत होता तो ख्रिस्ताचं शिकवण शिकवत होता. ख्रिस्ती शिष्य बनवण्यासाठी तो त्याला ख्रिस्ताचं शिष्य बनवण्यासाठी तो त्याला प्रयत्न करत होता. ख्रिस्ताचं गुणधर्म सांगता ख्रिस्ताने काय काय कार्य केलं कसा तो पुनरुत्थित झाला कसं त्याने विजय मिळवला या गोष्टी सांगत असताना त्या व्यक्तीला त्या प्रतिष्ठित व्यक्तीला जो बुद्धिमत्तेने स्वतःला फार ज्ञानी समजत होता त्या व्यक्तीला ख्रिस्ती म्हणून घेणं हे फार लाजिरवाणं वाटत होतं. म्हणून त्याने पावलाला आडवा प्रश्न केला की तुम्हाला ख्रिस्ती बरोबर थोडकं सांगून आज मी सुद्धा तुम्हाला हे थोडस किरकोळ सांगून तुम्हाला शिष्य होण्यासाठी मी प्रवृत्त करीत आहे परंतु ही सकारात्मक बाजू मनामध्ये आणा. मी तुम्हाला ख्रिस्ती या नात्याने ओळखत नाही परंतु तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहात या नात्याने मी आज तुमच्याशी चर्चा करीत आहे. देव करो आज हे देवाचं वचन तुमच्या अंतःकरणाला घडो तुमच्या हृदयपटलावर हे कोरलं जावं की तुम्ही ख्रिस्ती या नात्याने जगण्यापेक्षा ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने जगला तर परमेश्वर तुमच्याकडून बरंच कार्य करून घेईल. आजवर कार्य केलं नाही मी असं म्हणत नाही परंतु आपली मनोवृत्ती बदलायची. ख्रिस्ती धर्म हा बदलणारा बदल करून आणणारा हा धर्म आहे. ही शिकवण आहे की प्रत्येक वेळेस मनुष्याने बदलायलाच पाहिजे त्याच्या स्वभावामध्ये बदल व्हायला पाहिजे. मी अनेक गोष्टींच्या बाबतीत बोलत नाही परंतु त्याची आध्यात्मिक प्रवृत्ती ही बदलली पाहिजे त्याची वैचारिक पातळी बदलली पाहिजे. पवित्र शास्त्राचा अभ्यास करून त्याने आपलं जीवन बदललं पाहिजे. त्या शिष्याचं काम असत. शिष्य म्हणजे विद्यार्थी असतो शिकवण घेणारा असतो गुरुच्या इच्छेनुसार वागणारा असतो. त्या शिष्याचे गुणधर्म आपल्याला द्यायला पाहिजे. अनेक वेळा तुम्ही वचन ऐकले अनेक देवाच्या सेवकांनी तुम्हाला शिक्षण दिलं परमेश्वर त्यांना आशीर्वादित करो परंतु आजचं हे वचन तुम्हा सर्वांसाठी आशीर्वादित ठरवू. जर तुम्ही शिष्य या नात्याने जगण्याचा निश्चय करत असाल तर परमेश्वर तुम्हाला फार मोठा आशीर्वाद देणार आहे. पुढे वचन पाहूया. पहिले पेत्र याचा चौथा अध्याय आणि 16 वचन. ख्रिस्ती या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये. त्या नावामुळे देवाचे गौरव करावे. या ठिकाणी ही परिस्थिती अशीच आहे जसं अग्रिप्पाला लाज वाटत होती ख्रिस्ती म्हणून घेण्यासाठी ख्रिस्ती होण्यासाठी. परंतु या ठिकाणी असं आहे ख्रिस्ती या नात्याने म्हणजेच ह्या काळामध्ये ख्रिस्ती कोणी म्हणत असेल ख्रिस्ती मी आहे असं सांगत असेल तर त्यावेळेस त्यांना एक भय होत. समाजामध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ असावा होताच त्यांना एक कमी लेखलं जायचं. त्यांच्याकडे पाहताना अगदी क्षुद्र नजरेने पाहिलं जात असे लाजीरवाणी नजरेने पाहत असे. आणि अशामुळेच अनेक शिष्यांना ह्यामुळे त्रास होत असेलच. आजच्या काळामध्ये सुद्धा ही परिस्थिती नाकारता येत नाही. ख्रिस्ती या नात्याने आज तुम्हाला जी वागणूक मिळत असेल काही ठिकाणी उत्तम रीतीने नसेल काही ठिकाणी फार तुमचा प्रशंसा होत असेल परंतु आजही ख्रिस्ती या नात्याने तुम्हाला कदाचित काही बिकट प्रसंगाला सामोरे जावं लागत असेल परंतु त्या ठिकाणी देवाचे गौरव होत असते. हे केवळ शिष्य करू शकतो. शिष्याने त्याचं जीवन त्यावेळेस गुरुच्या चरणी समर्पित केले. गुरु म्हणजे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताला आपलं जीवन जो समर्पित करतो तो शिष्य होतो. आणि त्याला कधी कधी ख्रिस्ती या नात्याने फार मोठ्या संकटाला सामोरे जावं लागतं. ख्रिस्ती या नात्याने मी आता उल्लेख करतो जर तुमचं जीवन ख्रिस्ताच्या गुणधर्मानुसार असेल तरच. फक्त मी ख्रिश्चन आहे मी चर्चला जातो मी उपवास करतो मी नाताळ साजरा करतो
प्रतिष्ठा आहे अशी भावना ठेवण्यापेक्षा लोकांनी म्हणावं की हा व्यक्ती ख्रिश्चन वाटतो, कारण का तुमचं वागणं तुमचं बोलणं हेच तिथे दाखवतं की तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे, तुमच्या वर्तणुकीमध्ये ख्रिस्त आहे। आणि जर असं जर असेल तरच तुमचं जीवन हे शिष्यासारखं असणार आहे। मत्तयाच्या 28 अध्यायामध्ये या ठिकाणी 19 आणि 20 वचन तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पवित्र पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या। या ठिकाणी येशू ख्रिस्त स्वतः सांगतात, जर येशू ख्रिस्ताला जर हे सांगायचं असेल की जाऊन तुम्ही लोकांना ख्रिश्चन बनवा, तर मी आज हे बोलण्यात माझा काही अर्थ नव्हता। परंतु आज येशू ख्रिस्त स्वतः सांगत आहे की राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, कारण शिष्य काय आहे ही त्यासाठी लागणारी जी कसोटी आहे, त्यासाठी लागणारी जी गुणवत्ता आहे, त्यासाठी लागणारी पात्रता काय आहे हे येशू ख्रिस्ताने शिष्यांना कळवले। तुमचा त्याग व्हावा, तुमचा स्वतःचा त्याग व्हायला पाहिजे, शिवाय वधस्तंभ घेऊन जायचं। वधस्तंभ हा इतका सोपा नाही, वधस्तंभामध्ये त्याग आहे, ज्या येशू ख्रिस्ताने त्याचा स्वतःच्या संपूर्ण जीवनाचा त्याग केला आणि त्या वधस्तंभावर त्याने आपला प्राण सोडला, प्राण दिला, कारण का तुमचं आणि माझं जीवन बदलावं, तुम्हाला मला क्षमा मिळावी, तुमच्या माझ्या आरोग्य तुम्हाला मला आरोग्य मिळावं, या सगळ्या गोष्टींसाठी येशू ख्रिस्ताने तिथे फार मोठा त्याग केला। आज तुम्हाला मला सुद्धा प्रत्येकाला रोज आपला वधस्तंभ घेऊन जायचं आहे, ती वाटचाल आहे, म्हणजेच आपला त्याग आहे। हे वधस्तंभाचं चिन्ह जे दिलेलं आहे म्हणजेच स्वतःचा त्याग केलाच पाहिजे। जर तुम्ही त्याग करत नसाल तर केवळ तुम्ही ख्रिस्ती आहात, शिष्य नाही। शिष्य होण्यासाठी मी माझ्यातला मीपणा, गर्व, अहंकार, अभिमान हा दूर केलाच पाहिजे। गलती करास पत्र त्याचा दुसरा अध्याय 20 वचन, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने झाले आहे। त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्या करिता दिले। आज मी जो जगत आहे, मी जगत नाही, मी एक व्यक्तीशा जगत नाही, तर माझ्या ठाई ख्रिस्त जगत आहे। मग ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व जर माझ्यामध्ये आहे, म्हणजे त्या गुरुचं व्यक्तिमत्व माझ्यामध्ये आहे, तर ते ख्रिस्त माझ्यातून लोकांना दिसलं पाहिजे। मी जगतोय तर ते ख्रिस्त माझ्यामध्ये दिसला तर लोकांनी म्हणावं की हा ख्रिस्ती दिसतोय, त्याचं वर्तणूक ख्रिस्तासारखं आहे। मी स्वतःला म्हणून घेणं चुकीचं होऊ शकतं, मी ख्रिस्ती आहे आणि जर माझं वर्तणूक चांगलं नसेल, मी ख्रिस्ती आहे असं बोलणं आणि तोंडामध्ये गुटखा ठेवणं, सिगरेट घेणं, व्यसनाधीन असणं, शिवीगाळ करणं, भांडण करणं, राग मत्सर हेवा जी देहाची कर्मे गलती करत 5 मध्ये दिले आहेत, त्याप्रमाणे जर माझं जीवन असेल आणि मी स्वतःला जर ख्रिस्ती म्हणत असेल तर तुम्ही शिष्य नाही। प्रियानो, आज माझं हेच म्हणणं आहे की जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे किंवा ख्रिस्त त्याच्या ठाई आहे, त्याचं वर्तणूक हे ख्रिस्तासारखंच असणार आहे, त्याचं वागणं बोलणं ख्रिस्तासारखं असणार आहे। तो प्रत्येक वेळेस तो बोले, वागे, कोणाशी संभाषण करे, कुठल्याही प्रसंगामध्ये, वाईट प्रसंग असो, रागाचा असो, आनंदाचा असो, दुःखाचा असो, त्यावेळेस त्याच्यामध्ये असलेला ख्रिस्तच तो प्रगट करे, त्यालाच म्हणतात शिष्य, ख्रिस्ती। असं पवित्र शास्त्रामध्ये अनेक वचन आहेत की जे देवाने बोलवलेले आहे, प्रिय जन आहे, देवाचे निवडलेले आहे, यामध्ये कुठेही असं बोललं नाही की हे ख्रिस्ती लोक आहेत, परंतु जे निवडलेले आहेत त्यांना ख्रिस्त गाजवायचे। इफिसकरास पत्र याचा 1 अध्याय, या ठिकाणी
नावाने आपण त्याच्या समक्ष ते पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. मला ख्रिस्ताच्या ठाई निवडले आणि त्या ख्रिस्ताच्या गुणधर्मानुसार मला पवित्र आणि निर्दोष होण्यासाठी त्याने मला निवडलेले सृष्टीच्या स्थापने आधी. आज तुमचं ख्रिस्तामध्ये पदार्पण असेल, तुम्ही ख्रिस्त स्वीकारला असेल, ख्रिस्तामध्ये तुमचा नवा जन्म झाला असेल, 80 वर्ष झाले असतील, 5 वर्ष झाले असतील, कोणाचं 2 वर्ष झाले असतील, कोणाचं 1 तास झाला असेल, तुम्ही फक्त ख्रिस्ती झालात. परंतु जो शिष्य असतो तो फक्त निर्दोष आणि पवित्र होण्यासाठी असतो, ख्रिस्ती म्हणून नाही. ख्रिस्त त्याच्यातून दिसला पाहिजे, ख्रिस्त त्याच्यातून दिसला पाहिजे. म्हणून पौल म्हणतो की जगणे मला ख्रिस्त आहे, मरणे मला लाभ आहे. जो ख्रिस्तामध्ये जगतो, ख्रिस्त जगतो, त्याच्यामध्ये ख्रिस्त दिसतो लोकांना, त्यांचं मरण हे लाभ आहे, कारण त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश असणार आहे. आणि ख्रिस्त असणं यापेक्षा शिष्य जे आहेत ते स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रथम असतील, कारण त्याच्यामधून तो ख्रिस्त प्रकट करत असतात. योहान याचा 3रा अध्याय आणि 3रा वचन त्याची वृद्धी व्हावी व माझा ह्रास व्हावा हे अवश्य आहे. आता पण मी हे सांगतो, तुम्ही ख्रिस्ती वागू असं वचन सांगत नाही, परंतु त्या येशू ख्रिस्ताची वाढ माझ्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे माझ्यातला मीपणा, माझ्यातला अहंकारपणा, माझ्यातल्या वाईट सवयी या सगळ्या बाजूला जातील, मी रिक्त होणार. माझ्यातला मीपणा, त्याचा ऱ्हास होणार. ऱ्हास होणार म्हणजे ते नष्ट होणार. तिथे फक्त ख्रिस्त असणार, त्या ख्रिस्ताची वृद्धी होणार. तर ख्रिस्ताची वाढ होणार म्हणजेच माझ्यामधून ख्रिस्त दिसेल, म्हणजे तो ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्यामध्ये आहे तो शिष्यासारखा वागेल, कारण त्याच्यामध्ये ख्रिस्त आहे. आणखी एक वचन पाहूया, दुसरे करीम याचा 3रा अध्याय आणि 18 वचन परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत. आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. इथे उल्लेख नाही की तुम्ही ख्रिस्ती होताय, परंतु नाही त्यांना आपण येशू ख्रिस्तासारखे त्याच्यासारखे समरूप होणार आहोत. या ठिकाणी जो उल्लेख केलेला आहे की परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत, या ठिकाणचा उल्लेख असा आहे. ज्यावेळेस मोशे पर्वतावर जायचा, परमेश्वराशी बोलायचा, त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश असायचा, तो झाकायचा आणि तो लोकांना भीती वाटू नये, लोकांना काही त्रास इजा होऊ नये म्हणून तो झाकला जायचा. परंतु कालांतराने तो प्रकाश, ते तेज कमी कमी होत जायचं. आणि आज तशी परिस्थिती नाहीये. आज जो त्याच्यामध्ये ख्रिस्त आहे त्याच्यामध्ये ते तेज, ते तेजस्वीपणा हा सतत असतो. आणि जसं तो वाढत जातो तस तसं त्याच्यामध्ये ख्रिस्ताचं रूपांतर होत जातं आणि तो ख्रिस्तासारखा वागू लागतो आणि बोलू लागतो आणि त्याचं जीवन ख्रिस्तासारखं होतं. ख्रिस्ती म्हणून नाही तर त्याच्यामध्ये असलेला तो ख्रिस्त वाढतो आणि हे शिष्यच करू शकतो. आज मी तुम्हाला नम्र विनंती करतो की परमेश्वराच्या समोर तुम्ही ज्यावेळेस येतात, तुम्ही ज्या जगामध्ये राहतात त्या जगामध्ये ख्रिस्ती होण्यापेक्षा शिष्य होण्याचं ध्येय ठेवा. त्याप्रमाणे तुमचं वर्तणूक असू द्या आणि जर तुम्ही हे करत असाल परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. त्यावेळेस आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वर, तुझ्या नावाला महान विमान गौरव असो परमेश्वर. तुझ्या चरणापुढे आम्ही आलो परमेश्वर, तू आमचा स्वीकार केलास. आज जे वचन तू आम्हाला दिलंस परमेश्वर, आज तुझ्या लेकरांनी ज्यांनी ऐकलं परमेश्वर ते त्यांच्या हृदयपटलावर कोरून टाक परमेश्वर. आम्हाला ख्रिस्ती या नात्याने जगायचं नाही तर आम्हाला ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने आम्हाला जगायचे, जेणेकरून आमच्याद्वारे ख्रिस्त प्रगट व्हावा. या दृष्टिकोनातून आमची विचारसरणी बदल प्रभू, कारण पवित्र आणि निर्दोष होण्यासाठी तू आम्हाला या जगामध्ये आणलंस परमेश्वर, म्हणून तुला धन्यवाद देतो.
त्यासाठी परमेश्वरा आम्हाला योग्य मार्गदर्शन दे, आम्हाला योग्य सहाय्य कर, ज्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला असू दे आणि प्रभु दया कृपा कर, दया कर परमेश्वरा आणि आमचे जीवन तुझ्यासाठी असू दे। तुला धन्यवाद देतो परमेश्वरा, तू ही प्रार्थना ऐकलीस, उत्तर दिलंस, तुझे उपकार होतो। ही प्रार्थना प्रभु येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐकते। आमेन।